राम राम शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी मित्रांना खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला, तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले, बाजारभावामध्ये काही काल बदल झाले का, सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। आणि मित्रांनो, सध्या सगळीकडे पाऊस हा चालू आहे, तर कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या ठिकाणी पाऊस चालू आहे का, आपण कोणत्या ठिकाणी राहतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की माहिती ही टाकायची आहे। तर मित्रांनो, काल गोजडांगा बॉर्डर येथे 27 कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट काल गोजडांगा बॉर्डर येथून झालेली आहे। तर मेहंदीपूर बॉर्डर येथून 24 गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे। हिली बॉर्डर येथून 9 कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे। अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून 60 कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। मित्रांनो, बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे 64 रुपयापासून 66 रुपये किलोपर्यंत काल मध्य प्रदेश येथील कांद्याला बॉर्डरवरती बाजारभाव निघाले। तर नाशिक जिल्ह्यातील कांदे 68 रुपयापासून 72 रुपये किलोपर्यंत काल नाशिक जिल्ह्यातील कांदे बॉर्डरवरती विकलेले आहेत। तर नगर जिल्ह्यातील कांदे 70 रुपयापासून 71 रुपये किलोपर्यंत नगर जिल्ह्यातील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघालेले आहेत। तर साऊथचा नवीन कांदा 65 रुपयापासून 71 रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे। मित्रांनो, बाजारभावामध्ये कसलाही बदल काल झालेला नाही। तर मित्रांनो, आपले काही शेतकरी मित्र जर पुणे गुलटेकडी मार्केट यार्डात असतील तर पुणे येथे आज कांद्याचे बाजारभाव काय चालू आहेत, कमेंट बॉक्समध्ये आपण याची माहिती टाकावी। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।